नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. जामनेर येथे गुरे शोधणाऱ्या एका तरुणा चौघांनी बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यात आणले. ही घटना रविवारी दुपारी 3:30 सुमारास वाकी रोड वरील खाजगी व्यापारी संकुलाच्या आवारात घडली. भुसावळ तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातून सर्वात कमी 49.65% पाऊस पडला आहे. गेल्या 24 दिवसापासून पाऊस बेपत्ता आहे, त्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. तरीही महसूल प्रशासनाने 16 सप्टेंबर रोजी नजर पैसेवारीच्या प्रस्तावात तब्बल 61.37% नजर पैसेवारीचा प्रस्ताव पाठवला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग आसमानी संकटासोबतच महसुली संकटातही सापडला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर कसाराजवळील उंबरमाळी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले. उंबरमाळी जवळ आयशर टेम्पो व सुमोचा सोमवारी सकाळी अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखाचे आरोग्य कवच पुरवणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंड मधून केली जाणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. येणाऱ्या 30 एप्रिल पासून एक मोहीम चालवण्यात येणार होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आला. यामध्ये आपल्या कुटुंबाचे नाव आहे का हे जाणून घेण्यासाठी merapmj.gov.in या वेबसाईट वर जाऊन किंवा हेल्पलाईन नंबर 14555 यावर तुमच्या मोबाईल वरून फोन करून लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप, बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवैसी यांचा MIM मध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर सत्ताधारी भाजपला फायदा पोहोचण्याच्या उद्देशाने युतीचा डाव मांडण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. केंद्र सरकारने नुकतीच 300 औषधांवर बंदी जाहीर केली होती. या विरोधात मोठ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सॅरोडॉनसह अन्य 2 औषधांच्या विक्रीवरील बंदी तात्पुरती उठवली. तसेच या बंदीबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरणही मागितले. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत सुमारे 3,000 गणेश भक्तांनी विश्व कल्याणासाठी रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले. ओमकार ध्वनी, शंखनाद व 50,000 अधिक सामूहिक आवर्तनाने सुभाष चौक परिसर मंगलमय झाला होता. निमित्त होते सुभाष चौक मित्रमंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व स्त्री समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अथर्वशीर्ष पठणाचे. भव्य अशा मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पणजी येथे मनोहर पर्रिकरांच्या आचारामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहे. यातच काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. कारण 2017 निवडणुकीत काँग्रेस हा 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून स्वतः मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 13 जागांवर विजय मिळवला होता. इतर पक्षांनी 10 जागेवर आपले उमेदवार विजय केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहली याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कोहली बरोबर यावेळी वेट लिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग संघाविरुद्ध होणार आहे. भारताचे 10 खेळाडू गेल्या आठवड्यातच दुबईत दाखल झाले आहेत. तर इंग्लंड दौऱ्यातील काही सदस्य विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी येणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक प्रशिक्षक यांचाही समावेश आहे. रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माजी कर्णधार व अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.